राधे राधे, हरे कृष्णा। अनुसखीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पॉपकॉर्न याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात रेसिपी। या इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि साधारण छोट्या ग्लासाने एक तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तेवढे तुम्ही मक्याचे दाणे घेऊ शकता। मक्याचे दाणे इक्वल असले पाहिजे, सेम। लहान मोठे असतील तर ते तुम्ही निवडून घेऊ शकता। कढईमध्ये साधारण 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि 2 ते 3 चमूट हळद टाकायची आहे। हळद छान आपली रोज झाली पाहिजे। याला थोडंसं मिक्स करून घ्या आपण। या ठिकाणी तुम्ही लाल तिखट पण ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर। आणि हे मक्याचे दाणे आणि ह्याला आपल्याला सतत स्टर करत राहायचं आहे। साधारण त्याचा कलर चेंज होतो नंतर, अशा प्रकारे होतो तो। जेव्हा यातील एक हात दुसरे दाणे फुटत असतील त्यावेळेला आपल्याला हे करायचं आहे, यावरती झाकण ठेवायचं आहे। हे अशा प्रकारे याचं टेक्स्चर होतं। यावेळेस आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण आपल्याला जाडसर असं ठेवायचं आहे जेणेकरून ते हे होणार नाही आहे। जेव्हा ते आपले मक्याचे दाणे पॉपकॉर्न फुटतील त्यावेळेला ते बाहेर नाही पडणार यास। आणि साधारण याला मीडियम गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथं सर्व मक्याचे दाणे झालेले आहेत, आपले पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे याला। आणि एकदम झटपट होतात। आणि एकदम क्रंची पण झालेले आहेत, चवीलाही खूप अप्रतिम झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे खूप आभार। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार।